इडी बिडी काय इडी वाले आले येडे होऊन गेले. आता कोणची चौकशी लागायची? आमची यंत्रणा रात्री 12 नंतर चालू होती. आमचे शिवा पाटील आहे, चालू आहे का नाही तुम्हाला माहीत नाही. नगर तालुक्यातले रोज लोक आम्ही 2 नंतर पाट 5 वाजेपर्यंत घेऊन बसतोय. आणि ते दुसऱ्या दिवशी 10 वाजता त्यांच्या बरोबर फिरतात. यंत्रणा सब लगाई नका काळजी करू. सगळे गाणे वाजणारे येतो टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. संपत भाऊ आम्ही सगळे जण बसलो होतो आणि सांगितलं की आपला प्रचाराचा नारळ वाढवायचा आहे. मग कुठली तारीख घ्यायची? कुणी सांगितलं 16 घ्या, कुणी 17 घ्या, कुणीतरी सांगितलं की मुहूर्त असा असा तारखेला मुहूर्त आहे. म्हणलं 14 एप्रिल सारखा मुहूर्त या महिन्यात कुठला मुहूर्त नाही भाऊ. म्हणलं 14 एप्रिलला घ्यायचं. आणि 14 एप्रिल घेण्यामागं माझा पण स्वार्थ आहे. मला 14 एप्रिल तारीख इतकी धारजी नाही. मी नारळाला हात लावलो तो नारळ सुद्धा उभा फुटलेला होता आणि मी सगळ्यांना दाखवला. निलेश लंकेच्या हातातला नारळ ज्यावेळेस उभा फुटवतो ना त्यावेळेस काय होतं हे सगळ्यांना माहिती. सरांनी सांगितलं काहीतरी तुम्हाला फोन आला इडी बिडीचा. एवढं सोपं आहे काय? एवढं फोन देन हे संघर्ष आपल्या पाठीला पुजलेला आहे. ज्यांना कुणी नडत नाही त्यांना निलेश लंके नडतो हे सगळ्यांना इतिहास माहिती. जिल्ह्याला निलेश लंके लोक का विश्वास ठेवतात त्यांना माहीत आहे. हे माणूस एखाद्याच्या विरोधात गेला ना त्याचा शेवट करतो हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्यामुळं फोन बिन हे विषय सोडून द्या हो. आपलं अख्खं आयुष्य संघर्षात गेलं. मी तर बऱ्याच ठिकाणी सांगतो कधी कधी अधिकारी आमचं सत्ता गेल्यानंतर अधिकारी लागले होते येड्यावणी करायला. मी म्हणलो मला काय मागचा निलेश लंके व्हायला लावू नका. असं काय? मी तर बऱ्याच वेळा सांगतो राजकारण सर तुमच्यात आणि आमच्यात एक फरक आहे. तुम्ही सुसंस्कृत राजकारणी आहेत, आम्ही पण सुसंस्कृत राजकारणी आहे, पण आम्ही जशास तसे आहेत. मी तर आम्ही सांगतो आम्ही हात जोडायची तयारी आहे आमची, पाया पडायची तयारी आहे आमची, आणि वेळेप्रसंगी भायावर करायची पण ताकद आहे आमची. हे पण सांगतो तर चाललंय ना राजकारण सोयीसोयीने चालो. तुम्ही वाकडा पाऊल टाकला आम्ही 2 पाऊलं वाकडे टाकणार हे पण तुम्हाला सांगतो. आणि गर्दी सांगून जाते तुम्हाला का 30 तारखेला निकाल आपलाच आहे, गुलाल आपलाच आहे. तुम्ही सांगितलं की बरेच जण सांगतात. आता आम्ही तुमच्याकडे येतो. माझं एक वाक्य बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला गेलो मला सांगायचं तुम्ही तेवढा डायलॉग मारा. आमची यंत्रणा रात्री 12 नंतर चालू होती. आमचे शिवा पाटील आहे, चालू आहे का नाही तुम्हाला माहीत नाही. नगर तालुक्यातले रोज लोक आम्ही 2 नंतर पाट 5 वाजेपर्यंत घेऊन बसतोय. आणि ते दुसऱ्या दिवशी 10 वाजता त्यांच्या बरोबर फिरतात. यंत्रणा सब लगाई नका काळजी करू. सगळे गाणे वाजणारे येतो टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. शेवट आपला उद्देश सर्वांचा एकच आहे की माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, माझ्या शेतकऱ्यांना काहीतरी त्या मार्केट कमिटीचा फायदा झाला पाहिजे. सरांनी भाषणात सांगितलं की माझ्या मार्केट कमिटीच्या वतीने माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी राहण्याची सोय झाली पाहिजे, त्या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था झाली पाहिजे. मी तर प्राजक्त दादांना हळूच कानात विचारलं कारण मला एवढा हिसाब कळत नाही. दादा म्हणलं लोक किती येत असतात रोज? त्यांना काय 1500. मी म्हणलं मी पण एक विनंती करतो सगळ्यांनाच नाश्ताच फुकार देऊन टाकू ना. घरी तर नाही न्यायचं, नाश्ताच फुकार देऊन टाकू ही माझी घोष नाही. उद्या नाही मार्केट कमिटीने शब्द पाळला ना हे निलेश लंके कुडून आणायचं काय करायचं पण तुम्हाला नाश्ता द्यायची व्यवस्था करणे हे पण शब्द देतो. शेवट आपला सगळ्यांचा हेतू एकच आहे
की माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला या मार्केट कमिटीच्या माध्यमातून फायदा मिळाला पाहिजे. अरे मी तर बऱ्याच वेळा सांगत असतो, राज्यामध्ये महाविकास आघाडी 2019 झाली, पण या नगर तालुक्यामध्ये महाविकास आघाडी 2007 या नगर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीची मुहूर्तमेढ रवली. म्हणजे हे नेते मंडळींना पुढली दृष्टी माहिती आहे का पुढं 10 वर्षांनी काय होणार आहे त्याची सुरुवात नगर त्या नगर शहरामध्ये नगर तालुक्यामध्ये केली, आणि आज तीच महाविकास आघाडी राज्यामध्ये सुद्धा काम करते. महाविकास आघाडी आदरणीय दादा पाटील शेळके, कैलासवासी अनिल भैया राठोड आणि शशिकांतजी गाडे सर आमचे घनश्यामांना त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते, यांनी पुढल्या दूरदृष्टीचा विचार करून या तालुक्यामध्ये एक महाविकास आघाडी उभी केली. आणि त्या महाविकास आघाडीची ही वज्रमुठ आहे, ही कधी तुटणार नाही. ही वज्रमुठ ज्यावेळेस ही एका व्यासपीठावर बसली त्यावेळेस या नगर तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, हेच या निमित्ताने मी या ठिकाणी सांगतो. राजकारणामध्ये समज गैरसमज होत असतात, राजकारणामध्ये कधी कधी चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी जास्त प्रमाणात बोलून लोकांमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांनी आता सांगितलं ईडीच्या माझ्या बाबतीतली ईडीची चौकशी चर्चा सुरू झाली. ईडीची चौकशी होऊन गेली माझी 2022 होऊन गेली, मागच्याच वर्षी. ईडीवाले वैतागून 15 दिवस मुंबईमध्ये बसले, पुण्यात बसले म्हणले अरे निलेश लंकेकडे काही निघतच नाही. मनात म्हणलं ईडीवाले माझ्या काय तर मलाच खिशातले पैसे घेऊन जात देऊन जातात, म्हणते रे दर भाऊ खाचायला तुला. हे काय ईडी बिडी काय, ईडीवाले आले येडे होऊन गेले, आता कोणची चौकशी लागायची. अरे सत्याचा गैरवापर या ठिकाणी चालू आहे, म्हणजे सत्तेचा तर इतका गैरवापर चालू आहे. म्हणजे आम्ही पण 2.5 वर्ष सत्तेमध्ये होतो, प्राजक्तदादा मंत्री म्हणून काम केलं त्यांनी, पण आम्ही सत्तेचा कधी गैरवापर केला नाही. आम्ही सत्तेचा नेहमी सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होईल यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न केला. पण या ठिकाणी सत्तेचा इतका गैरवापर चालू आहे, तहसीलदारला फोन करून सांगितलं जातं त्याचं क्रेशर सेल करा. अरे आम्ही सांगतो सगळे कागदपत्र आहे त्याच्याकडे. नाही आमच्यावर लय दबाव आहे, आमच्यावर लय दबाव आहे. मनात असं वाटतं याला काय याच्या डोक्यात दगड घालावं का काय कळाना. अरे तुझ्यावर लय दबाव आहे, मग एखाद्याचं संसार उद्ध्वस्त करशील ना. घनश्यामांना आम्ही एका क्रेशरच्या उद्घाटनाला गेलो झिने सर, उद्घाटनाला भूमिपूजन नाही उद्घाटनाला रिबिन कापले, दुसऱ्या दिवशी त्याला नोटीस आलं 10 कोटी रुपयाचा दंड. मी त्या प्रांताला त्या तहसीलदारला फोन केला, म्हणला अरे काल चालू झाले क्रेशर आणि 10 कोटीचा दंड कुठून. तो म्हणला आता ते लय अवघड आहे, लय दबाव आहे, आता मी काय करू. मग म्हणलं काय करायचं साहेब. साहेब म्हणला तुम्हाला जर आता स्थगिती घ्यायची असेल तर 25% रक्कम भरा. आता आपल्याला हिसाब कळत नाही, एकाला भरून टाक 25%. ते म्हणलं एडाबिडा झाला काय, 25% म्हणजे 2.5 कोटी भरा. मी आता डोक्यालाच हात लावला, म्हणजे किती सत्तेचा गैरवापर. कामाच्या बाबतीत असं दाखवलं जातं की सगळं आम्हीच करतोय. आमच्या त्यांनी एका भाषणात सांगितलं जिल्हा परिषदच्या प्रमा अधिकाऱ्यांना दबाव आणायचा, त्या प्रमा चोरायच्या आणि इकडं वाटायच्या, आमच्या नाव खातवायच्या. हे मी काम केलं, मी ते केलं. अरे 4 वर्ष काय झोपले होते का, 4 वर्ष कुठं गेलते तुम्ही. अरे मी तरी सांगतो समोरासमोर हिसाबाला बसायचं, मी या मतदारसंघामध्ये किती पैसे आणले माझे त्या ठिकाणी काम मी सांगू शकतो. तुम्ही तुमच्या माध्यमातून किती पैसे आणले हे तुम्ही दाखवा, बरोबर आहे ना. झेंडा आमचा, दांडा आमचा, मग आम्हीच पंढरपूरला जाणार आहे. तुम्ही कशाला आमच्या झेंड्यावर दांड्यावर स्वप्न बघा, आता पंढरपूरला जायचं.